अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानपरिषदेत सध्या चर्चा सुरू आहे कायद्याचं उल्लंघन तसंच गुन्हेगारी वर्तन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घालू नये कडक पावलं उचलत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेदरम्यान केली कोण कोणत्याही कोळीवाड्याला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समाविष्ट केलं जाणार नाही कोळीवाड्यांच्या स्वयं विकासाला मान्यता दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं <laughs> कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीड महिन्याच्या विशेष ऑफलाईन ब्रिज कोर्सची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली या, या कोर्ससाठी कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाही या माध्यमातून कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानातल्या त्रुटी भरून निघतील असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं तसंच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता ऑफलाईन परीक्षा घेण्यात येतील असं पाटील यांनी दुसरं एक निवेदन देताना सांगितलं हीच घोषणा पाटील यांनी सभेतही केली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधील पंच्याहत्तर हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विधानपरिषदेत आज निवृत्त होणाऱ्या अमरनाथ राजूरकर चंदूभाई पटेल दुष्यंत चतुर्वेदी अनिल भोसले मोहन कदम आणि परिणय फुके या सदस्यांना सदनाने निरोप दिला